आणि पक्ष हा माझ्यासाठी तरी आईच्या जागेवर आहे आणि त्याच्यात जर कोणीतरी चुकीचा व्यवहार करत असेल तर मला वाटतं त्याची इन्क्वायरी आणि त्याच्यावर ॲक्शन जे स्पीकरचे नियम कायदे त्याच्याप्रमाणे झाला पाहिजे. फैजलच्या बाबतीत तुम्ही बघितलं की फैजलांवर कुठलीही केस नसताना ज्या पद्धतीने आम्हाला कोर्टाची लढाई लढावी लागली आणि मगच फैजल आमच्या लक्षद्वीपच्या एम पीला न्याय मिळाला. आता दिल्लीमध्ये एथिक्स कमिटी असेल काय कमिटी असतील त्याच्यात आपण तुमच्या सगळ्या चॅनलवर आपण सगळे बघतोय, तुम्हीही दाखवताय काय चाललं आहे. तर आम्ही पक्षाच्या साठी न्याय मागतोय आणि ज्या व्यक्तीने महिला विधेयक हे भारतातला एक ऐतिहासिक विधेयक होतं त्या विधेयकाच्या वेळी ते उपस्थिती नव्हते दुर्दैवाने. आणि अशा लोकांना आपण सिरियसली कसं द्यायचं आणि त्याच्या ऐवजी एका उद्योगपतीकडे जायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की पार्लमेंट सोडून एवढं मोठं महिलांच्या आरक्षणाचं विधेयक तिथे चालू असताना जर लोकप्रतिनिधी नसतील तिथे तर हे चिंतेची बाब आहे. परंतु ही जी कारवाई आता तुम्ही आठवण तर करून दिले की 4 महिने झालेले आहेत, ही कारवाई न होण्याचं किंवा कुठल्याही पद्धतीचं तुम्ही जसं लिहिलेलं आहे की पत्र पण गेलेलं नाही आहे, याला काय कारण वाटतं? अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये एक अदृश्य शक्ती आहे ज्याचा उल्लेख अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांनीही केलेला आहे. हे कुणाच्या जीवावर हे सगळं चाललंय? त्या दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चाललंय ना. हो अर्थातच हो नाही, अदृश्य शक्तीच त्यांच्या मागे उभी राहिली म्हणून ते सगळं चाललंय ना. अदृश्य शक्ती नसती तर हे सगळा खेळ जमला असता का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सुद्धा हीच भूमिका आहे. आम्ही सुद्धा त्यावेळेला लोकसभेमध्ये मी पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. संसदरत्न श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फजल यांच्या विरोधामध्ये मी सुद्धा लोकसभेमध्ये त्याच वेळेला पिटिशन दाखल केलं आहे, ज्याचा उल्लेख आपण 10 शेड्यूलचा या ठिकाणी केला. आम्ही सुद्धा त्याच आधारेमध्ये ते त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी सुद्धा फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांच्या विरोधामध्ये सुद्धा पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. आमची सुद्धा इच्छाच आहे, जसं मी परवा सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी होतो आणि न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा असं सूचित केलं, त्याला आम्ही सांगितलं की आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा 3 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांतिकडे दाद मागितले, त्याच्यानंतर उरलेले 8 आमदारांच्या वतीमध्ये मागितले. आमचंही तेच म्हणणं आहे, लोकशाहीच्या तत्वावरती त्या संविधानासोबत घेत आमचंही तेच म्हणणं आहे की या देशातील लोकशाही व्यवस्था ही पूर्णपणाने अबाधित राहावी, कारण आम्ही घेतलेले निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून आहे. आज 43 आमदारांचं समर्थन राज्यातला ज्यावेळेला मिळतं त्याला ती लोकशाही आहे. पक्षांतील वरिष्ठ नेत्याने लोकशाहीच्या माध्यमातून तो निर्णय घेतलेला आहे. आमची सुद्धा लोकसभा अध्यक्षांच्याकडे विनंती आहे की आम्ही दाखल केलेल्या पिटिशनचा सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. संसद रत्न नेहमीच अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती असं सतत बोलत येत असतात. अदृश्य शक्ती त्याचा उल्लेख ते त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये करू शकतात, कारण राजकीय काय भाष्य करावा त्यांचा त्यांना अधिकार त्या ठिकाणी आहे. मी सांगितलं अनेक वेळेला आणि आजही पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे, आय एन्ड्रॉस इट अगेन, की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडच्या कालावधीमध्ये दिलेला निर्णय आणि भारतीय निवडणूक आयोगाने अलीकडच्या कालावधीमध्ये आणि वेळोवेळी दिलेले निर्णय, या निर्णयाची कायदेशीर वैधानिक पूर्णपणाची छाननी करून ज्येष्ठ विधिज्ञांच्या मार्फत लोकशाहीच्या माध्यमातून जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला त्याच्यावरती 100% शिक्कामोर्तब त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीमध्ये, कारण काही वेळेला अस्वस्थता खूप येत असते, निराशा खूप असते, काही वेळेला नैराश्य खूप असतं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती आमदारांचं समर्थन मिळालं तर नैराश्य येणं मी समजू शकतो. नैराश्याचा भाग याच्यापेक्षा याच्यामध्ये काय फारसा आहे असं मला कायदेशीर दृष्ट्या काय वाटत नाही. तीन खासदारांची नावं घेतली तुम्ही, संसद रत्न सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील. अमोल कोल्हेंच्या विरोधात आपण याचिका दाखल केली का? जर नसेल केली तर करणार आहे. त्यांचं समर्थन आम्हाला पहिल्या दिवशी होतं, ज्या वेळेला आम्ही राजभवनामध्ये शपथ घेतली त्याला डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी उपस्थित होते. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात देखील काही आमदारांचं समर्थन आहे.
महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने काही आमदार अशोक पवार असतील किंवा अतुल गेटके असतील? म्हणूनच मी काय म्हटलं की आता त्या सगळ्या बाबी न्यायालयाच्या कक्षेत त्या ठिकाणी आहेत, अध्यक्षांच्या किंवा माननीय सभापती महोदयांच्या. पण तरी पण मी लोकसभेमध्ये कोणाच्या विरुद्ध पिटिशन दाखल केलं ते आपल्याजवळ नावं सांगितली आणि आपण प्रश्न विचारला तो योग्य आहे, त्याचे उत्तर मी दिलं की डॉक्टर अमोल कोल्हे ज्या दिवशी आम्ही मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेला राजभवनावर ते आमच्यासोबत होते, त्यांनी त्यावेळेला बाईटसुद्धा त्यावेळेला दिलेली होती आणि म्हणून ते आमच्यासोबत आहेत अशी धारणा आमची आहे. तुम्हाला अजिबात असं वाटत नाही की 10 शेड्यूलचं तुम्ही व्हायोलेशन केलं आहे? नाही नाही, आम्ही जे संजयजी म्हणतो आहोत, मी पुन्हा अगेन आय एम एड्रेसिंग इट, अगेन आय एम कन्फर्मिंग इट अगेन ॲज यू आस्क मी रिपीटेडली, की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय शिवसेनाच्या संदर्भातला, खंडपीठ बसलेलं होतं आणि खंडपीठाच्या समोर खूप दीर्घकाळ अशापैकीचा युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या पुढे सुरू झाला. ते निकाल सर्वांच्या समोर आहेत, इट इज इन पब्लिक डोमेन, ती काय अदृश्य शक्तीच्या किंवा कोणाच्या हातात आहे अशातला काय भाग नाही, इट इज इन पब्लिक डोमेन, सो एव्हरी वन नोज इट दॅट वॉट इज एक्झॅक्टली देअर इन. तर त्याच्या आधारे त्याची पूर्णपणाची खातरजमा करूनच आम्ही तो निर्णय घेतला आहे. सो आय एम 100% कॉन्फिडंट दॅट की या आधारे त्या चौकटीमध्ये घेतलेला निर्णय असल्यामुळे आम्हाला आमच्या घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होईल. आज त्यांनी पत्रात तुमचा उल्लेख माजी राष्ट्रवादीचे सदस्य अशा स्वरूपात सुद्धा केलेला आहे, असं करून राष्ट्रवादी अपलीच असल्याचा त्या दावा करत आहेत. आता त्यांचा दावा संसद रत्नांचा हा कसा आहे किंवा काय त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर मी माझी आहे का आणखीन कोण माझी आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर सर्वांना मिळेल. ती व्यक्ती किंवा ते ग्रस्त असं संसद रत्न हे सतत म्हणतात. संसद रत्नाच्या दर 2-4 मिनिटाच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा सुसंस्कृत असं सातत्याने त्या ठिकाणी येत असतं. त्यांना अभिप्रेत असलेली व्यक्ती कोण त्यांना जरूर विचारू शकता, पण तुम्हाला अभिप्रेत असलेली व्यक्ती सुनील दत्तात्रय तटकरे, जन्म 10 जुलै 1955, मुक्काम सुतारवाडी, पोस्ट जामगाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड, 23 मे 1984 रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस, 28 ऑगस्टला रोहा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष, 27 नोव्हेंबरला रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि 85ला अखिल भारतीय काँग्रेस आहेचा. देशभरामध्ये ज्यावेळेला 450 जागा आल्या त्यावेळेला 14 माणगाव मतदारसंघातून हाताच्या चिन्हावरती निवडणूक लढवणारा हा सुनील तटकरे, 1992 साली जिल्हा परिषद अध्यक्ष झाला काँग्रेसच्या तिकिटावरती तो हा सुनील दत्तात्रय तटकरे, 1995 साली इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीने 14 माणगाव मतदारसंघातून मुंबईसह कोकणात प्रचंड भारतीय जनता पक्षाची लाट आली असताना निवडून आला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना आदरणीय पवारसाहेब शेदे पवारसाहेब यांनी अजितदादांच्या जवळ माझं बोलणं करून दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारा त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, 2004ला 14 माणगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून आला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, 2009 सालामध्ये नव्याने पुनर्रचना झाल्याच्या नंतर 193 शिवधन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, 2014ला लोकसभेमध्ये 2200 मतांनी पराभूत झाल्यावर संघटनेमध्ये काम करावं म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी दिली प्रदेशाध्यक्षपदाची त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, 2019मध्ये मोदी नावाचा प्रचंड झंझावात देशभरामध्ये निवडून येत असताना आमच्या पॉकेटच्या बाहेर आमच्या शक्तीच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याच्या चिन्हावरती 32,000 फरकाने 6 वेळा लोकसभेमध्ये निवडून आलेले आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले आनंद गीतेंचा पराभव करून निवडून आलेला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, म्हणून आपल्यामार्फत माझ्या नावाची ओळख जी कदाचित दीर्घकाळ नसेल
किंवा नैराश्यपोटी कोणाला आज जर काही विसर पडला असेल तर ती सांगण्याचा हा प्रपंच आहे ओळख, त्याच्यापेक्षा बाकी काय नाही, तेवढाच आहे, बाकी अजिबात असलं तर काही कारण नाही. आपण पाठवावी, मी फक्त व्यक्ती, मी व्यक्ती आणि ग्रस्त, कारण आम्ही दर 2 मिनिटांनी चव्हाण साहेबांचा वारसा सांगतो. चव्हाण साहेबांच्यावरती प्रखर टीका ज्यावेळेला झाली त्यावेळेला चव्हाण साहेब विरोधकांना कधी हे ग्रस्त ते ग्रस्त व्यक्ती असे म्हटले नाही. आपण पहा, कारण चव्हाण साहेबांचा वारसा सांगण्याचं काही म्हणणे असं वाटतं की त्यांनाच एकट्यानं अधिकार आहे, तर तसं नाही आहे. ते अधिकार सर्वांनाच आहे, जो जो महाराष्ट्रामध्ये जन्माला आला त्याला चव्हाणसाहेब प्रेरणासूत्र आहेतच. त्याच्यामुळे कदाचित अति नैराश्यपोटी नाव घ्यायच्याऐवजी व्यक्तीग्रस्त व्यक्तीग्रस्त. आता हे सुसंस्कृत महाराष्ट्रात कसं बसू शकतं एक, पण माझा दीर्घकाळ राजकीय प्रवासच आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला, म्हणजे व्यक्ती कोण ग्रस्त कोण असं संबंधात कोणाची गल्लत होऊ नये, तेवढ्यासाठीचा हा प्रपंच.